हेलो फ्रेंड्स, माय सेल्फ डॉक्टर संदीप जोशी. सो वी कंटिन्यू आवर मेथड नंबर फर्स्ट. एग्जांपल्स ऑफ दैट मेथड फ्रॉम हियर, दैट इज एग्जांपल नंबर 3. फाइंड एन एनालिटिक फंक्शन इफ ऑफ जेड इक्वल टू यू प्लस आई वी. इफ वी इज इक्वल टू इरेस टू माइनस वाई साइन एक्स एंड इफ ऑफ 0 इक्वल टू 1. आता मेथड नंबर फर्स्ट मध्ये कसं होतं की यू दिलेला असायचा, तुम्हाला वी काढायचा असायचा. इथे वी दिलेला आहे तर यू फाइंड आउट करायचा आहे. ओके, सो वी हॅव वी इक्वल टू इरेस टू मायनस वाय साईन एक्स अँड देअर फॉर डॅबा वी बाय डॅबा एक्स इक्वल टू इरेस टू मायनस वाय ॲज इट इज साईन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स अँड डॅबा वी बाय डॅबा वाय इक्वल टू साईन एक्स ॲज इट इज इरेस टू मायनस वायचा डेरिव्हेटिव्ह मायनस इरेस टू मायनस वाय. Now using calculus, du equal to dabba u by dabba x dx plus dabba u by dabba y dy. But ux equal to vy and uy equal to minus of vx using CR equations. And both the derivatives that we have already calculated here. So put that values. And we have equation minus e raised to minus y sin x dx minus e raised to minus y cos x dy. Or it will be du equal to mdx plus ndy, which is an exact equation. ओके, आता एक्झॅक्ट कसं, तर परत त्याचा डॅबा एम बाय डॅबा वाय इक्वल टू डॅबा एन बाय डॅबा एक्स येतो. ओके, काढून बघा. याचे एक्झाम्पल एफ वाय बी एस सीलाही खूप झालेले आहेत, त्याच्यामुळे परत परत ते काही केलेलं नाही आपण इथे. डायरेक्टली काय म्हटलंय ते एक्झॅक्ट आहे. वेअर एम काय तुमचा मायनस इरेस टू मायनस वाय साईन एक्स आणि एन आहे मायनस इरेस टू मायनस वाय कॉस एक्स. इथे हा मायनस वाय ना डोक्यावर पाहिजे, इथे बघा वरती पाहिजे ईच्या. प्रिंटिंग मिस्टेक आहे, लिहिताना व्यवस्थित लिहा, मायनस वाय वर पाहिजे. ओके, अँड इट्स जनरल सोल्युशन इज गिवन बाय यू इक्वल टू इंटिग्रेशन एम डी एक्स प्लस इथे ॲट वाय कॉन्स्टंट पाहिजे, प्रिंटिंग मिस्टेक आहे. इंटिग्रेशन एम डी एक्स ॲट वाय कॉन्स्टंट प्लस टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एक्स डी वाय प्लस सी, दॅट इज इक्वल टू इंटिग्रेशन मायनस इरेस टू मायनस वाय साईन एक्स ॲट वाय कॉन्स्टंट, इथे पण पाहिजे डी एक्स प्लस एन मध्ये एक्सची टर्म आहे आणि ती मल्टिप्लिकेशन मध्ये असल्यामुळे तिथे कोणतीच टर्म आपल्याला घेता येणार नाही, कारण एक्सची टर्म सोडून घ्यायची असतात एन मध्ये. सो इट विल टेकन ॲज अ झिरो, सो झिरो डी वाय प्लस सी. आता इथे वाय कॉन्स्टंट असल्यामुळे मायनस इरेस टू मायनस वाय बाहेर काढला मी, कॉन्स्टंट आहे. साईन एक्सचं इंटिग्रेशन मायनस कॉस एक्स प्लस सी, मायनस मायनस प्लस इरेस टू मायनस वाय कॉस एक्स प्लस सी. अँड देअरफोर आपला एफझेड आला तुमचा यू प्लस आय व्ही. सो यू आहे आत्ता आलेला प्लस आय व्ही, गॉट इट. व्ही म्हणजे दिलेला. याच्यात एक्स इक्वल टू झेड टाका आणि वाय इक्वल टू झिरो टाका, काय येतं बघा. एक्स इक्वल टू झिरो टाकला की कॉस झिरो येतो वन, बट इरेस टू झिरो इज एक्स इक्वल टू झेड टाकला मी, आणि वाय इक्वल टू झिरो टाकला. सो इरेस टू झिरो, एनिथिंग रेस टू झिरो इज वन. सो वन इंटू कॉस झेड प्लस सी, सीला वेगळा ठेवतो, प्लस आय अगेन इरेस टू झिरो साईन झेड, म्हणजे कॉस झेड प्लस आय साईन झेड, गॉट इट. कॉस झेड प्लस आय साईन झेड प्लस सी, बट कॉस झेड प्लस आय साईन झेड म्हणजेच इरेस टू आय झेड, दॅट इज युअर आन्सर इरेस टू आय झेड प्लस सी. या मधल्या काही ओळी तुम्हाला मी कॅल्क्युलेशनला वाचवतोय. बघा, मागच्या एक्झाम्पलमध्ये सांगितलं होतं तुमचं एफ झेड आलं की त्याच्यामध्ये एक्स इक्वल टू झेड टाकायचा आणि वाय इक्वल टू काय टाकायचा, झिरो टाकायचा, की तुम्हाला हे मिळेल दॅट इज इरेस टू आय झेड प्लस सी, डॅश नंबर वन. आता या एक्झाम्पलमध्ये तुम्हाला एक इनिशियल कंडिशन दिलेली आहे, यू हॅव गिव्हन दॅट एफ ऑफ झिरो इक्वल टू वन, म्हणजे झेडची व्हॅल्यू झिरो टाकायची तेव्हा फंक्शनची व्हॅल्यू काय असते, वन. सो सबस्टिट्यूटिंग झेड इक्वल टू झिरो इन वन वी गेट एफ ऑफ झिरो इक्वल टू इरेस टू झिरो प्लस सी, बट एफ ऑफ झिरो इज वन, सो वन इक्वल टू एनिथिंग इरेस टू झिरो इज वन, सो वन इक्वल टू वन प्लस सी. वन इकडे आला तर वन मायनस वन होणार, सो सी इज इक्वल टू झिरो अँड देअर फॉर फ्रॉम वन वी गेट एफ ऑफ झेड इक्वल टू ओनली इरेस टू आय झेड, कारण सीची व्हॅल्यू काय आली आहे, झिरो आली आहे, म्हणजे एफ झेड काय आला, फक्त इरेस टू आय झेड ॲज द रिक्वायर्ड एनालिटिक फंक्शन. तर ही होती मेथड नंबर वन.
काय होतं याच्यामध्ये, यू दिलेला असताना व्ही काढायचा आणि व्ही दिलेला असताना यू काढायचा. आता त्याला अजून एक अल्टरनेटिव्ह मेथड आहे, दॅट इज कॉल्ड एज अ मेथड नंबर टू. आणि त्या मेथडला म्हणतात मिलने थॉम्सन्स मेथड. या दोन सायंटिस्टने शोधून काढली ती म्हणून त्याला मिलने थॉम्सन्स मेथड म्हणतात. त्याच्यामध्ये दोन केसेस आहेत, यू दिलेला असेल तेव्हा व्ही काढायचा आणि व्ही दिलेला असेल तेव्हा यू काढायचा. सो सपोज दॅट यू इज गिव्हन. नाउ टू फाइंड अनालिटिक फंक्शन एफ झेड इक्वल टू यू प्लस आय व्ही असतं ते, बट यू कसा असतो, इट इज यू ऑफ एक्स वाय प्लस आय व्ही ऑफ एक्स वाय. अँड सिन्स यू इज गिव्हन सो यू एक्स अँड यू वाय कॅन बी कॅल्क्युलेटेड. जर यू दिलेला असेल तर त्याचा विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि वाय डेरिव्हेटिव्ह काय करता येईल, मला कॅल्क्युलेट करता येईल. नाउ एफ डॅश ऑफ झेड याचा डेरिव्हेटिव्ह काय येईल, इट इज यू एक्स ऑफ एक्स वाय प्लस आय व्ही एक्स ऑफ एक्स वाय. अँड देअरफोर एफ डॅश ऑफ झेड इक्वल टू यू एक्स ऑफ एक्स वाय, व्ही एक्स बद्दल मला काय टाकता येईल, मायनस यू आय, कारण मला यू दिलेला आहे. माझ्याकडे यू एक्स आणि यू आय म्हणजे माझं एफ डॅश झेड मला कशात पाहिजे, सगळं यू मध्ये. म्हणून या व्ही एक्सचा मी काय टाकला इथे, यू आय का टाकला पण, बिकॉज इफ एफ झेड इज अनालिटिक आणि अनालिटिक असल्यामुळे तो काय करतोय, सी आर इक्वेशन सॅटिस्फाय करतोय. सो दिस इज युझिंग सी आर इक्वेशन, ओके, दॅट व्ही एक्स इक्वल टू मायनस यू आय. अँड देअर फॉर एफ डॅश ऑफ झेड इक्वल टू यू एक्स ऑफ एक्स वाय मायनस आय यू आय ऑफ एक्स वाय बाय युझिंग सी आर इक्वेशन्स. नाव से एफ डॅश ऑफ झेड इक्वल टू आपण या यू एक्सला यू वन म्हणूया, यू वन ऑफ एक्स वाय मायनस आय यू आयला यू टू म्हणूया, यू टू ऑफ एक्स वाय डॅश डॅश नंबर ए, वेअर यू वन ऑफ एक्स वाय इक्वल टू यू एक्स ऑफ एक्स वाय अँड यू टू ऑफ एक्स वाय इक्वल टू यू आय ऑफ एक्स वाय. आणि मग या ए मध्ये पुटिंग एक्स इक्वल टू झेड आणि वाय इक्वल टू झिरो, जे मी आता काही वर्ष एक्झाम्पलला सांगत आलो शॉर्टकटमध्ये, ते पुटअप करायचं इन द राईट हँड साईड ऑफ इक्वेशन ए. देन वी गेट एफ डॅश ऑफ झेड इक्वल टू यू वन ऑफ, बघा हा एक्स झिरो आहे आणि एक्स झेड आहे आणि वाय झिरो आहे, सो यू वन ऑफ झेड कॉमा झिरो मायनस आय यू टू ऑफ झेड कॉमा झिरो डॅश डॅश नंबर बी. अँड नाव इंटिग्रेटिंग बोथ साईड्स ऑफ बी विथ रिस्पेक्ट टू झेड, अँड देअर फॉर एफ झेड इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ यू वन झेड कॉमा झिरो डी झेड मायनस आय यू टू झेड कॉमा झिरो डी झेड प्लस सी विच इज द रिक्वायर्ड अनालिटिक फंक्शन. ओके, नाव केस नंबर सेकंड. नाव सपोज दॅट व्ही इज गिव्हन, प्रोसिजर सेम आहे. सो टू फाइंड द अनालिटिक फंक्शन एफ झेड इक्वल टू यू ऑफ एक्स वाय प्लस आय व्ही ऑफ एक्स वाय. नाव सिन्स व्ही इज गिव्हन, व्ही दिलेला असल्यामुळे तुम्हाला व्ही एक्स आणि व्ही वाय कॅल्क्युलेट करता येईल, म्हणजेच व्हीचा विथ रिस्पेक्ट टू एक्स आणि विथ रिस्पेक्ट टू वाय डेरिव्हेटिव्ह काय करता येईल, काढता येईल. नाव राईट एफ डॅश झेड इक्वल टू यू एक्स ऑफ एक्स वाय प्लस आय व्ही एक्स ऑफ एक्स वाय, बट वी नो एफ झेड इज अनालिटिक सो इट सॅटिस्फाईज सी आर इक्वेशन्स अँड देअरफॉर बाय युझिंग सी आर इक्वेशन्स यू एक्स इक्वल टू काय होईल, माझा व्ही वाय. अँड देअरफॉर एफ डॅश ऑफ झेड इक्वल टू व्ही वाय ऑफ एक्स कॉमा वाय प्लस आय हा तसाच ठेवतो, कारण माझ्याकडे व्ही एक्स आणि व्ही वाय, तर व्हीच्या व्हॅल्यू मी चेंज करणार नाही. सो सेकंड व्हॅल्यू विल बी ॲज इट इज, इट विल बी व्ही एक्स ऑफ एक्स कॉमा वाय डॅश डॅश बाय सी आर इक्वेशन्स. नाव से याला मी व्ही एक्सला व्ही वन म्हणणार आहे आणि व्ही वायला व्ही टू म्हणणार आहे. सो आवर एफ डॅश झेड इज इक्वल टू व्ही टू ऑफ एक्स कॉमा वाय प्लस आय व्ही वन ऑफ एक्स कॉमा वाय डॅश डॅश नंबर सी इक्वेशन. गॉट इट, वेअर व्ही वन ऑफ एक्स वाय इक्वल टू व्ही एक्स ऑफ एक्स वाय, हा व्ही एक्स आहे, हा एक्स थोडा खाली पाहिजे, हा प्रिंटिंग मिस्टेक. अँड व्ही टू ऑफ एक्स वाय इज इक्वल टू व्ही वाय, आता वाय पण हा थोडा खाली पाहिजे सफिक्स, ओके, व्ही वाय ऑफ एक्स वाय. अँड नाव पुटिंग एक्स इक्वल टू झेड अँड वाय इक्वल टू झिरो इन आर एच एस ऑफ इक्वेशन सी, वी गेट एफ डॅश ऑफ झेड इक्वल टू व्ही टू ऑफ झेड कॉमा झिरो प्लस आय व्ही वन ऑफ झेड कॉमा झिरो, कारण एक्स इक्वल टू काय टाकला झेड आणि वाय इक्वल टू झिरो डॅश डॅश नंबर डी. अँड नाव इंटिग्रेटिंग बोथ साईड्स ऑफ डी विथ रिस्पेक्ट टू झेड, वी गेट एफ ऑफ झेड इक्वल टू डेरिव्हेटिव्ह निघून जातो इंटिग्रेशन केल्यानंतर, सो एफ डॅश झेडचा झाला एफ ऑफ झेड इक्वल टू इंटिग्रेशन व्ही टू ऑफ झेड कॉमा झिरो डी झेड प्लस आय इंटिग्रेशन व्ही वन ऑफ झेड कॉमा झिरो डी झेड प्लस सी अँड विच इज द रिक्वायर्ड अनालिटिक फंक्शन. गॉट इट, दिस इज द सेकंड मेथड. आता याचं काही एक्झाम्पल बघूया आपण. सो फाइंड अँड अनालिटिक फंक्शन एफ ऑफ झेड इक्वल टू यू प्लस आय व्ही, वेअर द रिअल पार्ट इज ई रेस टू मायनस टू एक्स वाय इन टू साईन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. ओके, तर आता इथे मी डेरिव्हेटिव्ह वगैरे काही डिटेलमध्ये सांगत नाही,
फक्त मिलने थॉम्सन ची मेथड किंवा प्रोसिजर इथे कशी फॉलो होते किंवा फॉलो केलेली आहे ते बघा. सो वी यूज मिलने थॉम्सन मेथड ॲज हियर यू हॅव गिवन दॅट यू दॅट इज इरेस टू मायनस टू एक्स वाय साईन ऑफ एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर. सो यू दिल्यामुळे आपण यू एक्स आणि यू वाय कॅल्क्युलेट करून घेऊ युझिंग द फॉर्म्युला ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इन टू व्ही प्रमाणे. तो हा आला. आता मी एक्सप्लेन करत नाही, डेरिव्हेटिव्ह खूप आत्तापर्यंत आपण शिकलेले आहोत. ओके, सो यू एक्स आणि यू वाय काढला, त्यातल्या यू एक्सला यू वन म्हणूया आणि पुटिंग एक्स इक्वल टू झेड आणि वाय इक्वल टू झिरो टाकू याच्यात, तर ती आली व्हॅल्यू टू झेड कॉस झेड स्क्वेअर. आणि यू वाय ऑफ एक्स वायला यू टू ऑफ झेड कॉमा झिरो म्हणूया, कारण पुटिंग एक्स इक्वल टू झेड आणि वाय इक्वल टू झिरो आहे आणि ती व्हॅल्यू आली तुमची मायनस टू झेड साईन झेड स्क्वेअर. हे तुम्हाला देतो मी, हे कसं आलं ते, पुटअप कशी केली तुम्ही ते. ओके, सो डू इट ॲट ॲज अ होमवर्क. अँड देअरफोर बाय मिलने थॉम्सन मेथड वी हॅव फॉर्म्युला आहे माझ्याकडे, एफ ऑफ झेड इक्वल टू इंटिग्रेशन यू वन ऑफ झेड कॉमा झिरो डी झेड मायनस आय इंटिग्रेशन ऑफ यू टू ऑफ झेड कॉमा झिरो डी झेड प्लस सी. आता मायनस का घेतला, कारण तुमचं फंक्शन मायनस आहे, हे जर प्लस असतं तर इथे प्लस आलं असतं लक्षात घ्या. सो वी हॅव पुट द व्हॅल्यूज ऑफ यू वन अँड यू टू, दिस मायनस मायनस बिकम्स प्लस, त्यातला टू झेड कॉमन काढला, इंटिग्रेशन एक एक केलं, सो इट विल बी कॉस झेड स्क्वेअर प्लस आय साईन झेड स्क्वेअर टी झेड प्लस सी. कॉस थिटा प्लस आय साईन थिटा या फॉर्मॅटमध्ये हे बसतं आणि कॉस थिटा प्लस आय साईन थिटाचा फॉर्म्युला असतो इरेस टू आय थिटा, सो इट विल बी टू झेड इन टू इरेस टू आय झेड स्क्वेअर. थिटा म्हणजे कोण, इथे झेड स्क्वेअर आहे, डी झेड प्लस सी. ओके, नाउ पुटिंग आय झेड स्क्वेअर इक्वल टू टी, इथला जो आय झेड स्क्वेअर आहे त्याच्याबद्दल मी टी टाकला ऑन आर एच एस ऑफ वन, देन डिफरन्शिएटिंग बोथ साईड्स, सो इट विल बी टू आय झेड डी झेड इक्वल टू डी टी ऑर टू झेड डी झेड, कारण माझं इथे फंक्शन काय इथे टू झेड, मग टू झेड डी झेड बद्दल काय व्हॅल्यू येते, तर फक्त येते डी टी. टू झेड डी झेड इक्वल टू काय येते डी टी, डी टी नाही तर डी टी अपॉन आय. ओके, ती स्टेप इथे आली बघा, हा डेरिव्हेटिव्ह आहे, त्याच्यानंतर इथे काय ठेवला फक्त मी टू झेड डी झेड या आयला इकडे आणलं, सो इट विल बी डी टी अपॉन आय. आता आय जर डिनॉमिनेटरला असेल तर त्याच्या कॉम्प्लेक्स कॉन्जुगेटने वर आणि खाली मल्टिप्लाय करावं लागतं, म्हणजे मायनस आय अपॉन मायनस आय, पण मायनस मायनस कॅन्सल होऊन जातो म्हणजे फक्त आय अपॉन आय, आणि इट विल बी आय स्क्वेअर मायनस वन खाली आणि हा आय ॲज इट इज, सो मायनस आय डी टी. अँड देअर फॉर इक्वेशन वन बिकम्स एफ झेड इक्वल टू इंटिग्रेशन ई रेस टू टी, हा ई रेस टू टी आहे, हा ई टी जो दिसतोय तो रेस टू आहे, प्रिंटिंग मिस्टेक, सो ई रेस टू टी आणि टू झेड डी झेड बद्दल येतं मायनस आय डी टी प्लस सी. आणि ई रेस टू टीचं इंटिग्रेशन तेच असतं, ई रेस टू टी मायनस आय तुमचा कॉन्स्टंट पार्ट आहे तो बाहेर काढला प्लस सी, बट टी इज युअर आय झेड स्क्वेअर ना, अँड देअरफॉर पुट दॅट व्हॅल्यू अगेन, देअरफॉर एफ झेड इक्वल टू मायनस आय ई रेस टू आय झेड स्क्वेअर प्लस सी, हे सी आहे, ए थ्री वगैरे काही नाही, प्रिंटिंग मिस्टेक येते परत, प्लस सी आहे हा, सिन्स टी इक्वल टू आय झेड स्क्वेअर अँड दिस इज द रिक्वायर्ड अनालिटिक फंक्शन. अगेन यू हॅव गिवन वन मोर एक्झाम्पल, फाइंड अँड अनालिटिक फंक्शन एफ झेड इक्वल टू यू प्लस आय व्ही हूज इमॅजिनरी पार्ट इज, व्ही दिलेला आहे, त्याच्यावर व्ही एक्स काढला व्ही वाय काढला युझिंग द फॉर्म्युला ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ यू इन टू व्ही. सो व्ही वायला व्ही एक्सला व्ही वन ऑफ झेड झिरो म्हणतो आपण आणि व्ही वायला व्ही टू ऑफ झेड झिरो म्हणायचं, पुटिंग एक्स इक्वल टू झेड आणि वाय इक्वल टू झिरो, तर पहिली टर्म तर झिरो होते, दुसरी टर्म येते फक्त झेड प्लस वन इरेस टू झेड. आणि मग मिलने थॉम्सन मेथडचा फॉर्म्युला आहे आपल्याकडे वरती एक्सप्लेन केलेला, सो एफ झेड इक्वल टू इंटिग्रेशन व्ही टू झेड कॉमा झिरो डी झेड प्लस आय व्ही वन झेड कॉमा झिरो डी झेड प्लस सी. v2 फक्त आलेला आहे, v1 तर झिरो आहे, सो z प्लस वन इलेस टू झेड डी झेड प्लस आय इंटू झिरो डी झेड प्लस सी, ही टर्म तर पूर्ण झिरो झाली.
मग इक्वेशन आलं फक्त तुमचं इंटिग्रेशन इरेस टू झेड पुढे घेतो हा झेड प्लस वन डी झेड प्लस सी. 12वीला एक फॉर्म्युला होता की इंटिग्रेशन ऑफ इरेस टू एक्स ब्रॅकेटमध्ये एफ ऑफ एक्स प्लस त्याचा डेरिव्हेटिव्ह एफ डॅश ऑफ एक्स डी एक्स जर असेल तर त्याचा इंटिग्रेशन असतो इरेस टू एक्स एफ एक्स प्लस सी. इथे तीच कंडिशन आहे, इरेस टू झेड झेड प्लस झेडचा डेरिव्हेटिव्ह येणार इथे वन डी झेड प्लस सी. याचा आन्सर येणार तुमचं इंटिग्रेशनचं इट विल बी इरेस टू झेड इन टू झेड दॅट इज इरेस टू एक्स इन टू एफ ऑफ एक्स, एफ ऑफ झेड आहे इथे झेड, सो इट विल बी इरेस टू झेड इन टू झेड प्लस सी. किंवा झेड पुढे लिहूया अँड द फायनल सोल्युशन इज एफ ऑफ झेड इक्वल टू झेड इरेस टू झेड प्लस सी इज द रिक्वायर्ड अनालिटिक फंक्शन. नंतर अजून एक एक्झाम्पल आहे, इफ यू इक्वल टू यू एफ झेड इक्वल टू यू प्लस आय व्ही इज एन अनालिटिक फंक्शन ऑफ झेड देन एफ ऑफ झेड इज इंडिपेंडेंट ऑफ झेड बार. सोपं एक्झाम्पल आहे बघा, एफ झेडला आपण डब्ल्यू म्हणतो अँड इट विल बी यू एक्स वाय प्लस आय व्ही एक्स वाय विच इज अनालिटिक फंक्शन ऑफ झेड इक्वल टू एक्स प्लस आय वाय. झेड बार माहिती आहे तुम्हाला, कॉन्ज्युगेट इट विल बी एक्स मायनस आय वाय. आणि चॅप्टर नंबर फर्स्टमध्ये आपण बघितलं की रिअल पार्ट ऑफ झेड जो असतो एक्स तो येतो झेड प्लस झेड बार अपॉन टू आणि इमॅजिनरी पार्ट ऑफ झेड म्हणजे आय एम ऑफ झेड त्याला आपण वाय म्हणतो इट विल बी झेड मायनस झेड बार अपॉन टू आय. ओके, हे इथे इथपर्यंत आलं. सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यूज ऑफ एक्स अँड वाय इन वन अँड देअरफॉर डब्ल्यू इक्वल टू यू ऑफ एक्स कॉमा वाय प्लस आय व्ही ऑफ एक्स कॉमा वाय. ओके, हा एक्स आणि वायच्या व्हॅल्यू इथे पुटअप केलं ह्या एक्स आणि वायच्या. अँड दस डब्ल्यू कॅन बी रिगार्डेड ऍज अ फंक्शन ऑफ टू कॉम्प्लेक्स व्हेरिएबल झेड अँड झेड बार. लक्षात आलं, डब्ल्यू कसा आहे तुमचा, फंक्शन्स ऑफ कॉम्प्लेक्स व्हेरिएबल आणि कोणते व्हेरिएबल आहेत त्याच्यामध्ये झेड आणि झेड बार. नाऊ टू शो दॅट डब्ल्यू इक्वल टू एफ ऑफ झेड इज इंडिपेंडंट ऑफ झेड बार सो इट इज सफिशियंट टू शो दॅट डॅबा डब्ल्यू बाय डॅबा झेड बार इक्वल टू झिरो. नाऊ कन्सिडर डॅबा डब्ल्यू बाय डॅबा झेड बार. इंडिपेंडंट दाखवायचं झेड बार साठी म्हणजे त्याचा डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू झेड बार काय दाखवायचा, आपल्याला झिरो दाखवायचा आहे. अँड देअरफॉर डॅबा बाय डॅबा झेड बार ऑफ डब्ल्यू, डब्ल्यू म्हणजे आहे यू प्लस आय व्ही. आता इथे चेन रूल वापरलेला आहे जो चॅप्टर नंबर वन मागच्या सेमिस्टरचा आपण जे घेतलं, ऍज झेड इज अ फंक्शन ऑफ झेड इज अ फंक्शन ऑफ एफ झेड इज अ फंक्शन ऑफ यू अँड व्ही अँड यू अँड व्ही आर द फंक्शन ऑफ एक्स अँड वाय. सो बाय युझिंग चेन रूल डॅबा यू बाय डॅबा एक्स इंटू डॅबा एक्स बाय डॅबा झेड बार प्लस डॅबा यू बाय डॅबा वाय इंटू डॅबा वाय बाय डॅबा झेड बार प्लस आय डॅबा व्ही बाय डॅबा एक्स बाय डॅबा झेड बार प्लस डॅबा व्ही बाय डॅबा वाय बाय डॅबा झेड बार. ओके, तर इथे डॅबा एक्स बाय डॅबा झेड बार तुम्हाला काढता येईल, डॅबा वाय बाय डॅबा झेड बार तुम्हाला काढता येईल. ओके, कशावरनं, याच्यावरनं. कारण एक्स म्हणजे आहे तुमचा झेड प्लस झेड बार अपॉन टू आणि वाय म्हणजे आहे तुमचा झेड मायनस झेड बार अपॉन टू आय. त्याच्यावरनं ह्या सगळ्या व्हॅल्यू आल्या, हे पाहिजे चारही व्हॅल्यू बाय युझिंग सेकंड. अँड देअरफॉर डॅबा डब्ल्यू बाय डॅबा झेड बार इक्वल टू वन बाय टू, सगळ्यातनं वन बाय टू कॉमन काढला. पहिल्या ब्रॅकेटमध्ये येणार डॅबा यू बाय डॅबा एक्स मायनस डॅबा व्ही बाय डॅबा वाय. ओके, रिअल पार्ट एकत्र केला प्लस इमॅजिनरी पार्टमधून पण आय बाय टू बाहेर आला, डॅबा यू बाय डॅबा वाय प्लस डॅबा व्ही बाय डॅबा एक्स. सिन्स डब्ल्यू इज इक्वल टू एफ ऑफ झेड इज अनालिटिक, यू अँड व्ही सॅटिस्फाईज द सी आर इक्वेशन यू एक्स इक्वल टू व्ही वाय अँड यू वाय इक्वल टू मायनस ऑफ व्ही एक्स. देअरफॉर डॅबा यू बाय डॅबा एक्स मायनस डॅबा व्ही बाय डॅबा वाय इक्वल टू झिरो, म्हणजे ही टर्म इकडे आली तर झिरो होते आणि ही टर्म इकडे आली तर झिरो होते. सो सबस्टिट्यूटिंग दिस व्हॅल्यूज इन इक्वेशन नंबर थ्री वी गेट डॅबा डब्ल्यू बाय डॅबा झेड बार इक्वल टू ही व्हॅल्यू झिरो आली आणि ही व्हॅल्यू पण काय आली, झिरो आली बघा. अँड देअरफॉर आन्सर विल बी झिरो अँड सो डेरिव्हेटिव्ह ऑफ डब्ल्यू विथ रिस्पेक्ट टू झेड बार इज झिरो. This shows that एफ झेड इज इंडिपेंडंट ऑफ झेड बार. ओके, देर इज अनादर वन लास्ट एक्झाम्पल इन दिस टॉपिक बट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट.
खूप वेळेस परीक्षेला आलेलं आहे. फाय शो दॅट 1/2 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर सॅटिस्फाईज द लॅपलास इक्वेशन, फाइंड इट्स हार्मोनिक कॉन्जुगेट. हार्मोनिक कॉन्जुगेट म्हणजे यू जर दिलेला असेल, आता हा यू आहे कारण इथे आयची टर्म नाही. जर ज्याला आयची टर्म दिलेली असते दॅट इज व्ही म्हणजे इमॅजिनरी पार्ट. इथे आयची टर्म आहे का? नाही. सो इट इज अ रिअल पार्ट म्हणजे यू दिलेला आहे तुम्हाला. सो गिवन दॅट यू इक्वल टू 1/2 लॉग ऑफ एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. यू दिला आहे मग यू एक्स यू आय कॅल्क्युलेट करून घ्यायचं. लॉग एक्सचा डेरिव्हेटिव्ह असतो 1/ एक्स इंटू ज्याला एक्स म्हणतात त्याच्या डेरिव्हेटिव्हने मल्टीप्लाय करायचं. सिमिलरली यू आय पण काढला मग यू एक्स एक्स पण काढून घ्यायचा, यू आय वाय पण काढून घ्यायचा युझिंग द फॉर्म्युला ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अपॉन व्ही. व्हॉट इज द फॉर्म्युला ऑफ डेरिव्हेटिव्ह ऑफ यू अपॉन व्ही? इट इज ऑन डिनॉमिनेटर व्ही स्क्वेअर, वरती इथे सुरुवात होणार व्ही. सो व्ही स्क्वेअर व्ही डेरिव्हेटिव्ह ऑफ यू मायनस यू डेरिव्हेटिव्ह ऑफ व्ही. त्या पद्धतीने हा फॉर्म्युला वापरून यू एक्स एक्स आला तुमचा वाय स्क्वेअर मायनस एक्स स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर, आणि यू वाय वाय आला एक्स स्क्वेअर मायनस वाय स्क्वेअर अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचा स्क्वेअर. अँड नाऊ इफ वी ॲड यू एक्स एक्स प्लस यू वाय वाय देन द ॲडिशन विल बी झिरो, कारण बेस सेम आहे. न्युमरेटरची ॲडिशन होणार तर मायनस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर कॅन्सल, वाय स्क्वेअर आणि हा मायनस वाय स्क्वेअर कॅन्सल. सो आन्सर विल बी झिरो, म्हणजेच डेल स्क्वेअर वाय काय आला? झिरो. देअरफोर असं जेव्हा येतं तेव्हा यू काय होतो? यू सॅटिस्फाईज द लॅपलास इक्वेशन अँड इट्स अँड इट इज हार्मोनिक. लॅपलास इक्वेशन सॅटिस्फाय झालं की तो काय असतो फंक्शन? ते काय असतं? हार्मोनिक. आणि मग याचा हार्मोनिक कॉन्जुगेट काढायचा म्हणजे व्ही काढायचा आपल्याला. सो टू फाइंड इट्स हार्मोनिक कॉन्जुगेट से व्ही वेअर एफ ऑफ झेड इक्वल टू यू प्लस आय व्ही इज एन अनालिटिक फंक्शन. सो बाय युझिंग मेथड वन, म्हणजे मिलने थॉम्सन नाही मेथड वन प्रमाणे, कॅल्क्युलसच्या मेथडप्रमाणे, वी हॅव फ्रॉम द कॅल्क्युलस डी व्ही इक्वल टू डॅबा व्ही बाय डॅबा एक्स डी एक्स प्लस डॅबा व्ही बाय डॅबा वाय डी वाय. बट वी नो द सी आर इक्वेशन दॅट यू एक्स इक्वल टू व्ही वाय अँड यू आय इक्वल टू मायनस ऑफ व्ही एक्स. सो पुट दॅट व्हॅल्यूज व्ही एक्स बद्दल मायनस यू आय आणि व्ही वाय बद्दल यू एक्स बाय युझिंग सी आर इक्वेशन्स. आणि मग आपल्याकडे व्हॅल्यू आहेत, यू एक्स पण आहे आणि यू आय पण आहे. सो पुट दॅट व्हॅल्यूज, इट इज इक्वल टू डी व्ही इक्वल टू एम डी एक्स प्लस एन डी वाय अँड विच इज एक्झॅक्ट. हा ई ए नॉट डब्ल्यू झॅक्ट, इट इज ई, इट इज एक्झॅक्ट इक्वेशन वेअर एम इज युअर मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर अँड एन इज युअर एक्स अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर. ओके, अँड देअरफॉर इट्स जनरल सोल्युशन इज इंटिग्रेशन एम डी एक्स ॲट वाय कॉन्स्टंट प्लस इंटिग्रेशन टर्म्स ऑफ एन नॉट कंटेनिंग एक्स डी वाय प्लस सी. आता एक्सची टर्म नाही अशी इथे टर्मच नाही, इथे एक्सची टर्म आहेच आणि ती मल्टिप्लिकेशनमध्ये आहे, त्यामुळे एनची व्हॅल्यू काय घ्यावी लागेल मला? झिरो. आणि एमची व्हॅल्यू ॲज इट इज मायनस वाय अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअर प्लस सी. आता वाय कॉन्स्टंट आहे सो मायनस वाय टेकन आउटसाईड, वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस वाय स्क्वेअरचं इंटिग्रेशन, वन अपॉन वाय टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन वाय प्लस सी. स्टँडर्ड फॉर्म्युला आहे 12 वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर, इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स इक्वल टू वन अपॉन ए टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. परत एकदा बोलतो, इंटिग्रेशन ऑफ वन अपॉन एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस ए स्क्वेअर डी एक्स इक्वल टू वन अपॉन ए टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन ए प्लस सी. इथं ए च्या ऐवजी वाय आहे सो इट विल बी वन अपॉन वाय टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन वाय प्लस सी. या वायला तुम्ही कुठे कुठेही टाका, सॉरी हा वाय इथं कॅन्सल होतोय, दॅट वाय वाय बिकम्स कॅन्सल, मग उरला फक्त मायनस टॅन इनव्हर्स ऑफ एक्स अपॉन वाय प्लस सी. ऑर याला आपण पॉझिटिव्ह जरी घेतलं कारण पुढची टर्म काय कॉन्स्टंट आहे, ऑर इट इज प्लस टॅन इनव्हर्स ऑफ नो सॉरी मायनसचा प्लस करायचा असं काय करायचं, अँगल तुम्ही रिव्हर्स करा. सो इट विल बी टॅन इनव्हर्स ऑफ एक्स वाय अपॉन एक्स प्लस सी. ओके, म्हणजे इथे वाय वाय कॅन्सल होतो आणि इथे हा मायनसमध्ये अप्लाय होईल तेव्हा हा अँगल उलटा होईल, दॅट इज टॅन इनव्हर्स ऑफ वाय अपॉन एक्स प्लस सी अँड विच इज द रिक्वायर्ड हार्मोनिक कॉन्जुगेट ऑफ यू. ओके, सो दिस इज अबाउट द लॅपलास डिफरन्शियल इक्वेशन, त्याचे एक्झाम्पल, आणि त्याच्यानंतर आपण हे बघितलं की लॅपलास डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायच्या
मेथड आणि मग त्याचे काही एक्झाम्पल्स. ओके, आणि मग यू हा व्हीचा हार्मोनिक कॉन्ज्युगेट असतो आणि व्ही हा यूचा हार्मोनिक कॉन्ज्युगेट असतो आणि मग त्याचे काही एक्झाम्पल्स आपण इथे बघितले. तर अशा पद्धतीने हे तुमचं चॅप्टर सुद्धा इथे संपलं, युनिट नंबर 2. पुढच्या लेक्चरमध्ये आपण युनिट नंबर 3 घेऊन येणार आहोत पुढच्या लेक्चरला. तोपर्यंत इथेच थांबूया. धन्यवाद.